देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मी त्यांचे सर्व सहकारी याशिवाय कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं ट्विट आपण बघतोय. घड्याळ आणि वेळ दोन्ही दादांचीच निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत असं धनंजय मुंडे आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हणत आहेत. रोहित पवार यांनी मात्र काय म्हटलं तर आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं तरी पक्षाचा बाप मात्र आमच्या सोबत आहे असं रोहित पवार म्हणाले. तर शरद पवार गटाकडून आणि अजित पवार गटाकडून दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या प्रतिक्रिया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत. या क्षणाची मोठी अपडेट बघूयात. घट चोरून नेणाऱ्यांना उमेद कशी चोराल हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. निकालानंतर शरद पवार गटानं हे सूचक ट्विट केलंय. घट चोरून नेणाऱ्यांना उमेद कशी चोराल हा सवाल उपस्थित करत शरद पवार गटाकडून ट्विट करण्यात आलेला आहे आणि अजित पवार गटाला या ठिकाणी या निशाण्यावर धरण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शरद पवार गटाकडून अधिकृत ही पहिली प्रतिक्रिया आली तर ही दृश्य आपण बघतोय. जल्लोषाची दृश्य आहे. आपण ही दृश्य बघतोय. पुण्यातली ही दृश्य समोर आलेली आहे. पुण्यात आता अजित पवार गटाकडून अर्थातच आता अधिकृत जी राष्ट्रवादी आहे त्या गटाकडून जल्लोष साजरा केला जातोय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे. निवडणूक आयोगानं हा मोठा निकाल दिलेला आहे आणि त्यानंतर आता सर्व कार्यकर्ते महिला देखील या जल्लोषात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असल्याचं आपण बघतोय. आनंद या ठिकाणी व्यक्त केला जातोय आणि हा जल्लोष केला जातोय.